आपलं स्वागत हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारण लक्षणं नव्या उपचार पद्धती शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत मणके आणि खुब्याचे विकार या विषयावरती आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अजित स्वामी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर स्वामी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. थँक्यू. डॉक्टर अजित स्वामी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर स्वामी यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमएस ऑर्थोचं शिक्षण घेतलं आणि गेल्या 20 वर्षांचा त्यांना वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे. डॉक्टर स्वामी यांनी युएसमधून एफआयसीएस तर फ्रान्समधून आयगॅस युरोपियन स्पाईन फेलोशिप प्राप्त केली आहे. डॉक्टर स्वामी सध्या चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपली रुग्णसेवा देत आहेत. लोकमान्य हॉस्पिटल पुणे, चिंचवड, कोल्हापूर, दादर आणि ठाणे इथे आपली सेवा देतात. चला तर एकूणच आपण मणके विकार तसंच खुब्याचे विकार कोणते आहेत, त्याची काय काय कारण आहेत आणि काय काय उपचार पद्धती आहेत या सगळ्याबद्दल डॉक्टर स्वामी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या, तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मणके आणि खुब्याच्या विकारांसंदर्भात बोलणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मला मणक्यांबद्दल तुम्हाला तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची. खरं तर मणके विकार होतात म्हणजे नेमकं काय होतं आणि मणके विकारांची काही लक्षणं असतात का, तर ती कोणती आहेत प्रामुख्याने त्याबद्दल काय सांगाल? थँक्यू. मणक्यांमध्ये बेसिकली टू स्टार्ट विथ जर मी तुम्हाला दाखवलं ते आपण जर बघितलं तर आपल्या मणक्यामध्ये 33 मणके असतात. त्यापैकी वरचे 7 सर्व्हायकल स्पाईन म्हणतात, मधले 12 थोरॅसिक स्पाईन म्हणतात आणि खालचे जे आहेत ते 5 लंबर व्हर्टिब्रे आपण असं म्हणतो. तर मणक्यांचे विकारचे भरपूर कॉजेस असतात आणि भरपूर मणक्यांचे प्रॉब्लेम सुद्धा असतात, पण कॉमन प्रॉब्लेम जे आहे ते आपण थोडक्यात सांगायचं तर एक आहे स्पॉन्डिलोसिस, मग दुसरं आहे स्लिप डिस्क, मग कधी कधी पेशंट जर पडले तर त्याच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते आणि रेअर कॉजेस असतात काही कॅन्सरचे गाठ किंवा ट्युमर वगैरे असू शकतात स्पाईन मध्ये, पण कॉमन याच्यातलं आहे स्लिप डिस्क आणि स्पॉन्डिलोसिस. त्याच्यातले कारण जर आपण घेतलं तर इट इज बेसिकली मल्टी फॅक्टोरियल, एक कारणामुळे असं हे स्पाईनचे प्रॉब्लेम काही डेव्हलप होत नाही. तर मल्टी फॅक्टोरियल मध्ये इम्पॉर्टंट कॉजेस मोस्ट इम्पॉर्टंट आहे पहिले डायटरी डेफिशियन्सीज, जसे कॅल्शियमची डेफिशियन्सी किंवा मग व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीज किंवा मग विमेनमध्ये थोडं मेनोपॉज नंतर थोडं कॅल्शियमची डेफिशियन्सी खूप होते, त्याच्यामध्ये काय होतं की थोडं मणके ठिसूळून जातात. सेकंड कॉज आहे अर्गोनॉमिक रिलेटेड. बरेचसे आता आजकाल आम्ही बघतो की लॅपटॉप किंवा मोबाईल फोनचा वापर आपण करतो, लॅपटॉप समोर आपण 8-8, 10-10 तास पेशंट ते लोक बसत बसतात, आयटीचे लोक पण बसतात, बरेचसे लोक बसतात, आपण रेस्ट घेत नाही आणि बरेचदा याच्याने काय होतं की लॅपटॉपला बघून बघून आपलं मान दुखायला लागते, कंबर दुखतं, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. प्लस देर आर सम स्पेशल केसेस आहेत जसं जे अर्गोनॉमिक रिलेटेड, की जे लोक हेवी मशीनरीमध्ये काम करतात किंवा लिफ्टिंग किंवा पुशिंग असे जे खूप वजन वगैरे वजनदार काम करतात, त्याच्याने सुद्धा मणक्यावरती खूप लोड पडतो. आणि लास्ट कॉज बट एज रिलेटेड जे आहे, जसं वय वाढतं ते मणक्यांमध्ये जे जॉईंट्स असतात त्याला फॅसेट जॉईंट्स म्हणतात, तर दे आर बेसिकली सायनोवियल जॉईंट्स. तर ते जॉईंट्समध्ये थोडंसं ऑइल लीक व्हायला सुरुवात होते आणि जसं जसं ते ऑइल लीक सुरुवात होते तर ते मणक्यांची जीज होते, त्याला आम्ही स्पॉन्डिलोसिस म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त स्लिप डिस्क स्पॉन्डिलोसिस हे एक स्पेक्ट्रम आहे मणक्यांच्या आजारांचं. बरोबर. मणक्यांचं जर आपण आजारांचं लक्षण जर बघितलं तर बेसिकली आपण 3 इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट आहे जे पेन, आपण ज्याला आपण एक्झियल पेन म्हणतो, म्हणजे पेशंट बेसिकली कंप्लेन करतो की मान दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते, याला आपण जे मिडलाईन पेन म्हणतो याला आपण एक्झियल पेन म्हणतो. दुसरं म्हणजे रॅडिक्युलर सिमटम्स, याच्यात काय असतं, पेशंट म्हणतो की हात पण दुखतायत, पाय पण दुखतायत, कमरपासून एक पूर्ण पाय माझा बधीर होतो किंवा पाय दुखतायत, हे जे मधनं पेन जे सुरुवात होते आणि मग रॅडिक्युलर सिमटम म्हणजे हाताला आणि पायाला पण जे सिमटम्स जातात त्याला आम्ही रॅडिक्युलर सिमटम्स म्हणतो. आणि याच्यातल्या अजून एक इम्पॉर्टंट गोष्टी असं आहे की आम्ही न्यूरोजेनिक क्लॉडिगेशन म्हणतो, जेव्हा पेशंट म्हणतो की आम्हाला कंबर खूप दुखते डॉक्टर, पण थोडंफार चाललं की मग मला थांबायची गरज पडते, पायामध्ये गोळ्या येतात किंवा पायामध्ये जर एकदम बधीर होऊन जातात पाय, आम्हाला चालू शकत नाही, 5-10 मिनिटं मला थांबावा लागतो आणि थांबल्यानंतर परत मला चालता येतो, त्याला आम्ही न्यूरोजेनिक क्लॉडिगेशन असं नाव दिलेलं आहे. हा खूप गंभीर विषय आहे, याचा अर्थ कुठेतरी ते मज्जराजू आणि मज्जराजूवरनं पायाला जी नस जाते त्याच्यावरती खूप दाब पडते स्पॉन्डिलोसिसमुळे. तर हे एक थोडेसे कारण आहेत आणि हे सिमटम्स आहे स्पायनल प्रॉब्लेम्सचे.
बरोबर बरोबर पण बऱ्याचदा जेव्हा मणके विकार उद्भवतात किंवा मणके विकारांचा जो त्रास सुरू होतो साधारणपणे जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्यांना असं थोडंसं भीती वाटत असते की आता मणके विकार म्हटल्यावरती त्यांना ऑपरेशन सांगितलं जाईल. पण सगळ्यांनाच ऑपरेशनची गरज भासतेच असं नाही, कारण की इनिशियल स्टेजला एखादा रुग्ण तुमच्याकडे आला तर सुरुवातीला काय आपण उपचार करू शकतो का, तर त्याविषयी काय सांगाल? तर त्याविषयी पहिले बोलायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही काय करतो की जे देर आर सम रेड फ्लॅग इंडिकेटर आपण जे म्हणतो, रेड फ्लॅग म्हणजे काय की जर पेशंटला खूप काहीतरी ब्लॅडर बॉवेल किंवा लघवी संडासला काही जर प्रॉब्लेम होत असेल किंवा पायाला पॅरालिसिस सारखं वाटत असेल तर त्याला आम्ही रेड फ्लॅग इंडिकेटर्स म्हणतो. असे केसेसमध्ये सर्टनली सर्जिकल ट्रीटमेंट इम्पॉर्टंट असतं, पण आम्ही इन्व्हेस्टिगेशन एक्सरे MRI वगैरे सगळं केल्यानंतर युजली आम्ही पहिले नेहमी कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट हा आम्ही पेशंटला सांगतो. तर कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय काय होतो, बेसिकली वी कॉल इट अ नॉन इंटरव्हेन्शनल थेरपी. याच्यामध्ये फिजिओथेरपी आलं, ट्रॅक्शन आलं, किंवा थोडंसं आपण जे ले भाषेमध्ये आपण म्हणतो लाईट देणे, थोडं कमरेला लाईट देतो, शॉर्टवेव्ह डायथर्मी, IFT, तर हे सगळं नॉन इंटरव्हेन्शनमध्ये आलं. प्लस आपण पेशंटला मेडिसिन्स देतो, थोडंसं मेडिकल सप्लिमेंट्स देतो, पेन किलर्स देतो, मसल रिलॅक्सन्स देतो, मग बिहेव्हिअरल टेक्निक शिकवतो किंवा थोडंसं अर्गोनॉमिक बिहेव्हिअर पॉस्चर रिलेटेड थोडंसं एक्सरसाइजेस शिकवतो किंवा थोडंसं चेंज ऑफ पॉस्चर, चेंज ऑफ जॉब कसं करायचं, कसं बसायचं, हे थोडं गोष्टी आम्ही सांगतो. फॉर एक्झाम्पल जर आपण लॅपटॉपकडे समोर बसत असेल तर लॅपटॉपची थोडी हाईट वाढवायची, हँड रेस्ट घ्यायचं, हाताला थोडं रेस्ट घ्यायला पाहिजे. तर असे थोडं सगळे आपण जे नॉन इंटरनॅशनल थेरपी आहे पहिले पेशंटला आपण नॉन इंटरनॅशनल देतो. बरोबर. पेशंटला हे अश्युअर करतो की 90% केसेसमध्ये प्रत्येक पेशंटला काही ऑपरेशनची गरज पडत नाही. बरोबर. तर मणक्यामध्ये असं आहे की आपण जर आजूबाजूचे मास पेशंटला बऱ्यापैकी थोडंसं स्ट्रॉंग केलं तर काय मेजॉरिटी ऑफ द पेशंट्सला काय ऑपरेशनची गरज पडणार नाही. पण ज्या लोकांना आपण हे नॉन इंटरनॅशनल थेरपी किंवा कॉन्झर्वेटिव्ह थेरपी बरेच दिवसपर्यंत दिलेलं आहे, सपोजिंग 3 months, 6 months पर्यंत आपण जे देतो आणि त्याच्यानंतर सुद्धा जर पेशंट म्हणतो की डॉक्टर मला काहीच फरक पडलेला नाहीये किंवा माझा त्रास वाढलेला आहे, अशा पेशंटमध्ये आम्ही मग सर्जिकल थेरपीचा विचार करतो. बरोबर. तर मग त्याच्यानंतर आपण सर्जिकल थेरपीमध्ये काय बरंच काही गोष्टी असतात, पण थोडक्यात आपण जे करतो ते इट इज डिवायडेड इंटू फर्स्ट इज डिकॉम्प्रेशन. म्हणजे काय की जे मज्जराजू आणि पायाला जी नस जाते किंवा हाताला जी नस जाते त्याच्यावरती जे प्रेशर किंवा दाब पडते ते दाबला कमी करणं ते पहिलं आपलं कर्तव्य आहे. सो दॅट इज कॉल्ड अ डिकॉम्प्रेसिव्ह सर्जरी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे पेशंटचे हाडं वगैरे ठिसूल असतात, दॅट इज ते एक मूळ कारण असतं आपलं संधिवात किंवा ते मणक्यांच्या विकारांसाठी. तर त्या केसेसमध्ये आपण मणक्यामध्ये स्क्रू फिक्सेशन किंवा रॉड फिक्सेशन करून आपण त्यांना थोडंसं पाठिंबा द्यायचं काम करतो. बरोबर. तर दिस इज कॉल्ड अ फिक्सेशन सर्जरी किंवा स्टेबिलायझेशन सर्जरी. सो असं एक सर्जिकल आपल्याकडे स्पेक्ट्रम असतं. पण वी ऑलवेज स्टार्ट विथ नॉन इंटरव्हेन्शनल थेरपी. पेशंटला आपण नेहमी समजवतो की पहिले ऑपरेशनची गरज नाहीये, तुम्ही पहिले व्यायाम करा, चेंज ऑफ मॉडीफाय करा, लाईफस्टाईल मॉडीफाय करा, मेडिसिन्स घ्या, त्याच्यानंतर जर नाहीच बरं पडलं तर मग ऑपरेशन सुचवतो. पण 90% तुम्ही म्हणालात तसं की सुरुवातीच्या स्टेजमध्ये प्रत्येकालाच ऑपरेशनची गरज भासत नाही, मात्र अनेकदा असं होतं की काही जणांना मणक्यांचा त्रास असतो आणि त्यांना अगदीच ते उशिरा डॉक्टरपर्यंत पोहोचतात आणि मग त्यांना ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध होत नाही. तर अशा वेळेस नेमकं त्यांना मणक्यांमध्ये झीज झालेली असते, नस दबलेली असते, तेव्हा अशा उदाहरणासह तुम्ही काय सांगाल, का एखाद्या पेशंटबद्दलची माहिती सांगू शकाल का या संदर्भात? हो, असे बरेचसे पेशंट आहेत, पण आता मी तुम्हाला एखादा पेशंटचं जर आम्ही दाखवतो तर तुम्ही जर बघितलं तर हे जे बघताय तर हे तुम्हाला ब्ल्यू कलर आणि ग्रीन कलरचं जे दिसतंय ते मणक्यांचे बॉडी असतात. त्याच्यामध्ये जे व्हाइट कलरचं जे दिसतंय त्याला आम्ही चकती म्हणतो किंवा इंटरव्हर्टिबल डिस्क आहे. त्याच्या बाजूला तुम्ही जर बघाल येलो कलरचं जे दिसतंय आपल्याला पिवळं रंगाचं त्याला न्यूरल आपण रूट्स म्हणतो, नर्व रूट्स म्हणतो. हे तुमच्या हाताला आणि पायाला जाणारे हे आपले नर्व रूट्स असतात. तर हे जर चकतीमुळे जर दाबले असतील किंवा हे आपलं जे व्हर्टिबल बॉडी जे आहे त्याच्यामुळे ते जर रूट्स कॉम्प्रेस झाले असतील तर आपण त्याला थोडं डिकॉम्प्रेशन सर्जरी करतो. हे जर एक्झाम्पल दाखवायचं असेल तर हे जर जीजमुळे जर तुम्ही बघितलं ह्या जर एक्सरे तर ह्या पेशंटला टोटल बाक पडलेला आहे. आता तुम्ही डॉक्टर याची गरज नाहीये, जरी डोळ्यांनी बघितलं तरी कळतं की हा मणका थोडा असा साईड मध्ये टिल्ट झालेला आहे. त्याला आम्ही म्हणतो डिजेनरेटिव्ह स्कोलिओसिस, कारण की एवढं लेट स्टेज झालेलं आहे की एवढं जीज झालेली आहे की ते पूर्ण मणक्यांचे जॉईंट्स मध्ये टोटल ऑइल लीक झालेलं आहे आणि मणके ठिसूल झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, आपण असं फिक्स करतो. तुम्ही बघाल की ऑलमोस्ट 10 स्क्रू आपण टाकून आणि 2 रॉड टाकून त्या मणक्याला सरळ करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ऑल्सो मणक्यामध्ये थोडासा आपण पाठिंबा दिलेला आहे. तर असं पेशंट जो चालू शकत नाही
आता तो वेदनारहित पेशंट युजली चालू शकतो. बरोबर, असं एक्झाम्पल आहेत. बरोबर, पण मग मणक्यांचं ऑपरेशन म्हटलं की थोडीशी रिस्क असते असं म्हटलं जातं, तर आता अत्याधुनिक उपचार पद्धतींमध्ये ही रिस्क कितपत आहे? चांगला प्रश्न आहे. बेसिकली लोकांचं हे मत आहे की मणक्यांचं शस्त्रक्रियानंतर काहीतरी दुर्घटनाच होणार आहे आणि काहीतरी प्रॉब्लेमच होणार आहे. इट इज अ फॅक्ट की मणक्यांचं सर्जरी इज अ रिस्की सर्जरी, त्याच्याबद्दल काही दोन राय नाहीये. पण इट रिक्वायर्स अ लॉंग ट्रेनिंग कर्व. आता जे मणक्यांचं ऑपरेशन करतात ते ऑब्व्हियसली ते थरो ट्रेनिंग नंतरच आपण मणक्यांचं ऑपरेशन करतो. कुठल्याही ऑपरेशनमध्ये थोडंफार रिस्क असतात. त्यातल्या त्यात मणक्यामध्ये प्रॉब्लेम असं आहे की मणक्याचं ऑपरेशन नंतर पेशंटला हे प्रॉब्लेम असं भीती वाटते की एकदम पायाची ताकद जाणार किंवा हाताची ताकद जाणार, एकदम काहीतरी दुर्घटना होणार. तर याचं एक उदाहरण देण्याचा हेतू असं मी बोलायचं इच्छुक आहे की जर आपण बघितलं, जर आपण विमानाचा प्रवास करतो, विमानामध्ये आपण बसतो, प्रत्येक विमान का दुर्घटनाग्रस्त होत नाही? नाही होत. विमान वरती आकाशात जातो, टेक ऑफ होतो, क्रूज कंट्रोल जातो आणि लँड होतो. युजली काही होत नाही. ऍज अ रूल विमान क्रॅश होत नाही, पण रेअर सर्कमस्टान्सेस मध्ये एखादा विमान क्रॅश होऊ शकतो आणि त्या याच्यामध्ये सगळे यात्री जखमी किंवा मरू शकतात. असंच ऑपरेशनमध्ये असं असतं की प्रत्येक मणक्याचं सर्जरी आता काही होणार असं नाहीये. मणक्यांचं सर्जरी आता बऱ्यापैकी सेफ आहे. रेअर केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन हे होऊ शकतात. इट इज अन ऍक्सेप्टेड रिस्क. पण पेशंटला आम्ही सगळं समजवतो की हे पोटेन्शियल रिस्क आहे. म्हणजे तुम्ही एक्सप्रेस वरती गाडी चालवताना गाडी धडकू शकते ही शक्यता असते, पण गाडी धडकणार असं अशी गोष्ट नाही. तर आम्ही ते पहिले पेशंटचं ते थोडंसं काउन्सिलिंग करतो आणि त्यांची भीती आम्ही बाहेर काढतो. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजी तुम्ही जे उल्लेख केलं, आता बरेच जे मणक्यांचं ऑपरेशन आहे, मी आणि बरेचसे स्पाईन सर्जन मी मायक्रोस्कोप वापरतो. तर मायक्रोस्कोप जर आपण दाखवलं तर हे दाखवायचं ठरलं तर तुम्ही बघाल की हे आपण मायक्रोस्कोप खाली हे ऑपरेशन करतोय. तर ह्याला हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल इन स्पाईन सर्जरी. कारण की मायक्रोस्कोपनी आम्हाला सगळे जे क्रिटिकल स्ट्रक्चर आहे, मज्जरा जो आहे, जे नर्स वगैरे आम्ही जे बघतोय ते एकदम मॅग्निफाय होऊन आम्हाला दिसतं. तर चान्सेस ऑफ एरर रेड्यूस, त्याला आम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणतो. तर या पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे आमच्याकडे. ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा आपल्याकडे सीआम असतो, एक्सरे मशीन असतात. तर याच्या सगळ्या टेक्नॉलॉजीचे राहताकडे आता कॉम्प्लिकेशन रेट खूप कमी आहे. बरोबर बरोबर. म्हणजे जरी मणके विकार झाले तरी घाबरून जायची गरज नाही. आपल्याकडे चांगल्या उपचार पद्धती आहेत, अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत. आणि जसं आता तुम्ही म्हणालात तसं की मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीच्या माध्यमातून ही सर्जरी केली जाते, त्यामुळे रिकव्हरी देखील फास्ट असते. मात्र ह्या नंतर फिजिओथेरपी करणं देखील तितकंच महत्वाचं असतं का, त्याबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. हो, ऑपरेशन फक्त हा एक भाग आहे आणि सर्जन काय जादूगर नाहीये. म्हणजे मी एकदा ऑपरेशन केलं एकदम पेशंट ऑलिम्पिकमध्ये धावणार अशी काही परिस्थिती नाही. बरोबर. ऑपरेशन नंतर पेशंट ऑपरेशन काय तास दीड तास दोन तीन तास तर काय चालू असेल, त्याच्यानंतर पेशंटचं आम्हाला खूप कोऑपरेशन आणि कॉम्प्लायन्स लागतो. कारण की ऑपरेशन नंतर आम्ही बरेचसे लेअर्स कट करतो, हाडापर्यंत जातो, स्क्रू टाकतो. तर त्याच्यानंतर रिकव्हरी नंतर जे आजूबाजूचे मसल्स आहेत, लिगमेंट्स आहेत, त्यांना थोडंसं स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही पेशंटकडनं खूप फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनची अपेक्षा करतो. आणि आम्ही लोकमान्य चिंचवडमध्ये आमच्याकडे भरपूर ते फिजिओथेरपीची टीम आहे. आमच्या टीम ऑफ डॉक्टर्स असतात. आम्ही ऑपरेशन नंतर सुद्धा पेशंटला व्यवस्थित काय काय फिजिओथेरपी करायचं ते आम्ही सांगतो. वॉकिंग कसं करायचं विथ अँब्युलेशन, ते आम्ही त्यांना वॉकर देतो, वॉकर सकट ते थोडंसं चालतात. तर हे सगळं आमच्याकडे टीम वर्क आहे लोकमान्य चिंचवडमध्ये. तर बरेचदा पेशंटला काही युजली त्रास होत नाही. अगदी. आणि मला वाटलं की लोकमान्य हॉस्पिटल हे पुणे इथे त्यांची प्रमुख शाखा आहे, पण त्याचबरोबर चिंचवड ह्या ठिकाणी डॉक्टर स्वतः उपस्थित असतात आणि ह्या सगळ्या संदर्भात ते ऑपरेशन्स करत असतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स देखील खरं तर लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये राबवल्या जातात. लोकमान्य हॉस्पिटल ठाणे दादर ह्या ठिकाणी तर आहे, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील आहे. ज्यांना कोणाला या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायला हरकत नाहीये. मणके विकार, त्याचबरोबर खुब्याचे विकार, नी रिप्लेसमेंट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट, ह्या सगळ्यावरती उत्तम प्रकारे ह्या ठिकाणी उपचार केले जातात. अत्याधुनिक पद्धतीने, रोबोटिक पद्धतीने इथे उपचार उपलब्ध आहेत. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर खुब्याच्या संदर्भातले आजार कोणते आहेत, त्याच्यावरती कशा पद्धतीने उपचार केले जातात याबद्दलही जाणून घेऊ आपण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज. हाय आई. घरून भांडण करून आलायस का? सुनबाई नाही आली? आता मी महिनाभर इथेच राहणार आहे. तस क्रिकेट देखील एक महिन्यापर्यंत चालणार आहे. नवीन टीव्ही लावलाय. डिश एच डी नाही लावला.
काय बाबा. अरे ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय मणके आणि खुब्याचे विकार या विषयावरती. आणि आपल्या सोबत आहेत या विषयातले तज्ञ डॉक्टर अजित स्वामी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मणक्यांच्या विकारांबद्दल, उपचार पद्धतींबद्दल जाणून घेतलं. मात्र आज खुब्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात बळावत चाललेले आहेत. आणि खास करून ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांनी स्टेरॉइडचा वापर केला आणि त्याच्यानंतर एव्हास्क्युलर नेक्रोसिस सारखे आजारही मोठ्या प्रमाणात बळावल्याचं पाहायला मिळत आहे. तर अशा वेळेस जेव्हा खुब्याच्या विकारांचा आपण अभ्यास करतोय किंवा विचार करतोय तेव्हा साधारणपणे कोणत्या प्रकारचे आजार उद्भवतात आणि कशामुळे उद्भवू शकतात त्याबद्दल काय सांगाल? तर हे खूप चांगला प्रश्न आहे की खुब्यामध्ये थोडंसं मणक्यापेक्षा थोडं डिफरन्स जर बघितलं तर खुब्यामध्ये जे डिजेनरेटिव्ह चेंजेस आहेत ते आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये युजली सहसा जास्त होत नाही. पण तुम्ही जे उल्लेख केलं एव्हीएनचं, एव्हास्क्युलर नेक्रोसिस, आता कोरोनामुळे बरेचसे लोकांना काय झालेलं की त्यांनी स्टेरॉइड वगैरे घेतलेले आहे त्याच्यामुळे एव्हास्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय होतं की खुब्याचा जो गट्टू असतो किंवा जो आपला मेन खुबा असतो त्याला रक्तपुरवठा बंद पडतो आणि खुबा आतून सडायला लागतो. त्याला आम्ही एव्हास्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. त्याचे दुसरे सुद्धा कारण आहेत म्हणजे अल्कोहोलिझम किंवा डीप सी डायव्हिंग आणि बरेचसे बाकीचे इडिओपॅथिक म्हणजे कधी कधी आपल्याला कॉज सुद्धा सापडत नाही. तर असे खुब्या जेव्हा सडतो तर खुब्यामध्ये आर्थरायटिस होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट, काही काही ग्रुपमध्ये इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस सुद्धा असतं, त्याला आम्ही म्हणतो रिमोटॉइड आर्थरायटिस किंवा अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. हे सगळं स्पेक्ट्रममुळे काय होतं की खुब्याचं जो जॉईंट आहे तो जॉईंट बिघडून जातो किंवा आर्थरायटिस होतात. असे केसेसमध्ये जर तुम्ही बघितलं हे जे एक्सरे मध्ये दिसते की ते जॉईंट मध्ये स्पेस नाही आहे, गट्टूचा जो राऊंडेड फिगर आहे, जो हाडाचा फिमरचा जो शेप आहे ते शेप गेलेला आहे आणि पेशंट बेसिकली चालू शकत नाही. तर असे केसेसमध्ये आम्ही पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा ऑफर करतो लोकमान्य चिंचवडमध्ये. आणि तुम्ही जर बघाल हे जे एक्सरे जर तुम्ही बघाल की आम्ही दोन्ही खुब्यांना रिप्लेस केलेला आहे. म्हणजे वरचा जो सॉकेट आहे ज्याला आम्ही ऍसेटेबुलर सॉकेट म्हणतो हे मी जरा मॉडेलमध्ये जर दाखवलं तर हे तुम्हाला कळेल की हे हा जो आहे हा गट्टू याला आम्ही सॉकेट म्हणतो, याला ऍसेटेबुलर सॉकेट म्हणतो. याला पण आम्ही थोडं कप, मेटल कप लावून याला स्क्रूजने फिक्स करतो, हे चेंज करतो. आणि हे जे आहे ह्याचं गट्टू टोटल आम्ही काढून याला आम्ही फिमोरल स्टेम एक टाकलेला आहे. हे जे तुम्हाला दिसेल त्याला फिमोरल स्टेम म्हणतात, याला ऍसेटेबुलर सॉकेट म्हणतात. आणि हे जे आम्ही आर्टिफिशियल असतं ते असं व्यवस्थित ते हिप जॉईंट मूव्ह होतो. तर दिस इज कॉल्ड हिप रिप्लेसमेंट. आणि हे सुद्धा आम्ही लोकमान्य चिंचवडमध्ये पेशंट्सला ऑफर करतो. यंग पेशंट असतील तर आम्ही युजली सिमेंट वापरत नाही, पण जर ओल्ड पेशंट असेल तर कधी कधी आम्ही सिमेंटचा सुद्धा वापर करतो. पण याचं रिझल्ट खूप चांगले, कारण की जो पेशंट चालू शकत नाही किंवा खुबा नष्ट झाल्यानंतर पेशंटला एवढं पेन होतो, आम्ही जे पेनफुल हिप म्हणतो, पेनफुल हिप सिंड्रोम, त्याला ऑटोमॅटिकली पेनलेस हिप, हा मोबिलिटी आणि पेनलेस हिप आपण देऊ शकतो पेशंटला. अगदी. आणि खुब्याचं ऑपरेशन करण्याची ज्यांना म्हणजे प्रत्येकालाच गरज भासते असं नाही, त्या त्या सिच्युएशन प्रमाणे तुम्ही खरं तर एव्हास्क्युलर नेक्रोसिस सारखा आजार झाला तर आपल्याला कदाचित खुबा बदलावा लागतो त्या पेशंटमधला. अर्थात खुब्याच्या ऑपरेशन बद्दल आता तुम्ही सांगितलं, मात्र हे सगळे ऑपरेशनसाठी आज लोकमान्य हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जातात. चिंचवडमध्ये कुठल्या पद्धतीच्या स्कीम्स आहेत त्याबद्दल काय सांगाल? लोकमान्य चिंचवडमध्ये आपल्याकडे भरपूर स्कीम्स आहेत. एक तर आपल्याकडे प्रत्येक ऑल टाईप्स ऑफ इन्शुरन्स अवेलेबल आहे. आपल्याकडे राजीव गांधी योजना जी आता महात्मा फुले योजना आहे ते पण आहे. आपल्याकडे एक्स सर्व्हिसमेन्स योजना आहे, सीएसएमए आहे आणि पोलीसचे स्कीम्स आहेत. म्हणजे ऑल द गव्हर्नमेंट स्कीम जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे ते प्रत्येक स्कीम आपल्या लोकमान्य चिंचवडमध्ये आपण त्याचा फायदा घेऊ शकता. आपल्याकडे सगळे प्रायव्हेट इन्शुरन्स ग्रुप सुद्धा आहे आणि सगळे आपण इन्शुरन्स आपण कव्हर करतो आहे. प्रत्येक आपण स्कीमचा लाभ आपण लाभार्थी घेऊ शकतात. अगदी. म्हणजे खरं तर मणके विकार असेल, खुब्याचे विकार असेल किंवा अगदी गुडघ्याचे विकार असेल किंवा जॉईंट नी रिप्लेसमेंट करण्याची ज्यांना गरज भासत असेल त्यांनी करून घ्यायला हरकत नाही. कारण की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण हे ऑपरेशन केले तर नक्कीच याचा फायदा पुढच्या काळासाठी होणार आहे. आणि लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यासाठी वेगवेगळ्या स्कीम्सही राबवण्यात येतात आणि त्या स्कीमचा नक्कीच फायदा तुम्ही घेऊ शकतात. तेव्हा डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला तुम्हाला नक्कीच पटला असेल. ज्यांना कोणाला मणके विकारांचा त्रास असेल किंवा खुब्यांचे आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्याकडे खूप अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. यावरती रोबोटिक पद्धतीने देखील उपचार केले जातात तर नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीच्या माध्यमातून या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत आणि याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तसंच तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्याचबरोबर लोकमान्य हॉस्पिटल चिंचवडमध्ये वेगवेगळ्या स्कीम्सही राबवण्यात येत आहेत, त्या स्कीमचा
देखील तुम्ही फायदा घ्या. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि एकूणच मणके विकार आणि खुब्यांच्या विकारांबद्दल खूप छान माहिती आणि उपचारांबद्दल खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि ह्यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.